नमस्कार, मराठी विचारमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण आपल्या या मराठी विचार चॅनलमध्ये व्यवसाय, रोजगार, तसेच शिक्षणातल्या वेगवेगळ्या संधींबद्दल तसेच नवीन व्यवसायाच्या अपडेटबद्दल बोलत असतो. तसेच आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण आपल्या चॅनलवरती एक सर्वे टाकला होता की होलसेल मटेरियलबद्दल तर पूर्ण मार्केटची एकाच शहराची माहिती हवी असेल तर आपण कोणत्या शहरापासून चालू करूया. तर मोस्ट ऑफ जो 800-850 लोकांनी यामध्ये इंटरेस्ट दाखवला, त्यात 50%पेक्षा जास्त लोकांचं म्हणणं होतं की पुण्यातल्या होलसेल मार्केटबद्दल आणि काही मटेरियल्सच्या माहितीबद्दल तुम्ही माहिती द्या. तर त्याचनुसार आम्ही अशा एका 24-25 व्यवसायांची माहिती घेऊन आलो की त्याचं मटेरियल पुण्यामध्ये होलसेल कुठं मिळतं अशा एरियाची माहिती आज तुम्हाला आम्ही घेऊन आलो. या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या खूप गरजेच्या आहेत. त्या आधी समजून घ्या की आम्हाला या सांगण्यापाठीमागचा हेतू काय आहे. तर आपण जेव्हा होलसेल मार्केटबद्दल बोलतो, होलसेल मार्केटबद्दल सांगायचा प्रयत्न करतो किंवा कुठे माहिती गोळा करतो, तेव्हा आपण काय करतो, कुणाला तरी जाणकाराला विचारतो किंवा युट्यूबवरती एखादी व्हिडिओ बघून त्यानुसार माहिती घ्यायचा प्रयत्न करतो, जसं आता आपण आता करतो आहोत. पण कधी कधी काय असतं, या व्हिडिओ ज्या असतात त्या स्पॉन्सर्ड असतात किंवा दुकानदारांकडून स्पॉन्सर्ड व्हिडिओ असतात, त्याच्यामुळे कधी ना कधी आपल्याला चुकीची माहिती मिळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्हाला जर जमेल तर स्वतः फिरा, मार्केटची स्वतः माहिती घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळतील. आणि त्यासाठीच आम्ही तुम्हाला फक्त एरियाची नावं देतो आणि सॅम्पल्ससाठी काही दुकानांची नावं देतो, जेणेकरून तुम्ही त्या होलसेल दुकानांना लवकर टार्गेट करून स्वतः बघून स्वतः शिकू शकता, त्यातून तुमचे नक्कीच पैसे वाचतील. आणि दुसरा पॉइंट असा आहे की होलसेल मार्केटला जाण्यापूर्वी तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी नक्की करून जा. आता तो कशा प्रकारे करायचा, याच्यामध्ये तुम्ही होलसेलरची क्वालिटी, म्हणजे तुम्ही जे होलसेलरकडे जात आहात किंवा मार्केटमध्ये ते होलसेलर कधीपासून आहेत, म्हणजे नवीन नवीन होलसेलचं दुकान आहे का ते पहा. त्याच्यानंतर की मार्केटमध्ये सध्या कोणता ट्रेंड चालू आहे, मार्केटमध्ये सध्या कोणती डिमांड आहे, कोणता प्रॉडक्ट आहे, आणि ते तुम्हाला जे होलसेल मटेरियल देते ते आउटडेटेड तर नाही आहे ना किंवा जुनी फॅशन तर नाही आहे ना, ते नक्की बघून जा. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट टॉपिक आता पाहत आहे तो म्हणजे काय, तर तुमचे लोकल रेट्स. म्हणजे आज मी कराडमध्ये आहे आणि जर मला पुणे आणि मुंबईच्या मार्केटची माहिती हवी असेल तर मला आधी कराडमधले जे लोकल रेट्स आहेत त्याच्याबद्दल मला माहिती असायला हवी की सध्या ते किती रेट्स चालू आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट की मला कराडसारख्या लोकल मार्केटमध्ये मला स्पर्धक किती आहेत की जे होलसेलर्सकडून आणून किंमत डाऊन करून विकू शकतात, जेणेकरून जर आज मी 10 रुपयाला विकणारी वस्तू जर मी 2 रुपयाला होलसेलरकडून आणली, परंतु हेच स्पर्धक मला जर समजा मी 6-7 रुपयाला विकायला लागलो ते त्यानंतर 4 रुपये आणि 5 रुपयांना विकायला लागले तर माझा धंद्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो, त्याच्यामुळे मला कॉम्पिटिटर्स किती आहेत. त्याच्यानंतर पुण्या किंवा मुंबईवरून कराडला आणण्याची जी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ती कॉस्ट मला किती लागणार आहे, त्यासाठी मला किती मटेरियल मागवावं लागेल, थोडक्यात मागवायचं आहे का पूर्ण ट्रकभर मारवा जातो त्याची आधी मला माहिती असली हवी. आणि या सर्व गोष्टीनंतर माझ्या प्रॉडक्टची फायनल रेट किती असेल, फायनल किंमत किती असायला हवी, या सर्व लोकल स्टडीज नंतरच तुम्ही होलसेल मार्केटला अप्रोच करा. तर चला नेक्स्ट सुरू करूया मार्केटबद्दल. मार्केटमध्ये सर्वांची डिमांड असते की कटपीस किंवा क्लॉथिंगमध्ये की कटपीस कुठं मिळतं. कटपीसमध्ये जर पाहायला गेलं तर पुण्याला सदाशिव पेठ किंवा खडकी एरियामध्ये आणि बुधवार पेठ असेल किंवा सदर बाजारमध्ये असे खूप मोठे मोठे टेक्सटाईल्सची दुकानं आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला मटेरियल मिळेल. ऍक्च्युली काय असतं की ह्यांचेच खूप मोठे क्लॉथ बनवायच्या मोठमोठ्या मिल असल्यामुळे तिथं राहिलेला जो शिल्लक तुकडा असतो, शिल्लक तुकडा कापड असतं, तेच हे कटपीस म्हणून विकतात. साड्याज आणि कुर्तीज जर पाहायचं असेल तर होलसेल साडीज कुठं मिळणार आहेत तुम्हाला, तर त्याच्यामध्ये सदाशिव पेठमध्ये काही दुकानं आहेत, बुधवार पेठ आणि पिंपरीमध्ये पण काही टेक्सटाईल्सवाले आहेत, पण सगळ्यात जास्त तुम्हाला फुरसंगीमध्ये खूप जास्त दुकानं होलसेलमध्ये तुम्हाला मटेरियल मिळून जाईल याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे की टी शर्ट्स तुम्हाला कुठे मिळतील होलसेलमध्ये. जर पुण्यामध्ये पाहायला गेलं तर टी शर्टचे काही बुधवार पेठ आणि रविवार पेठ किंवा रास्ता पेठमध्ये खूप मोठे मोठे दुकानदार आहेत की जे तुम्हाला होलसेलमध्ये देऊ शकतात, पण यामध्ये असतं की ह्यांची अट असते की तुम्हाला बल्कमध्ये कपडे उचलावे लागतात, ॲटलीस्ट 1000 टी शर्ट किंवा 1 टन माल 2 टन माल यानुसार ते तुम्हाला मटेरियल देतात. प्रत्येक दुकानदाराची वेगळी टॅक्ट आहे, कुणी क्वांटिटीवर विकतं, कुणी वजनावरती विकतं. सूरत जसं सूरत अहमदाबादचं मार्केट आहे ते किलोवरती विकतात किंवा टनवरती विकतात, त्याच्यानुसार तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तसं डिस्कशन करावं लागेल. त्यानंतर जीन्स मटेरियल आहेत पुण्यामध्ये रास्ता पेठमध्ये किंवा फुरसंगीला सुद्धा खूप मोठे मोठे अशी लोकं आहेत की जे तुम्हाला डिरेक्टली होलसेलमध्ये जीन्स
अगदी 200-300 रुपयापर्यंत पण तुम्हाला जीन्स मिळून जातात किंवा तुम्ही 600-700 विकू शकता. आणि जर डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर म्हणाल तर उल्हासनगर साठी उल्हासनगरला तुम्ही जाऊ शकता, जिथं टी शर्ट जीन्स कुर्तीज डायरेक्टली मॅन्युफॅक्चरर्स करून तुम्ही डायरेक्ट माल उचलू शकता. किंवा तुम्ही एकदा फक्त जाऊन ती लोक तुमच्यापर्यंत डेली व्हिजिट साठी सॅम्पल्स पाठवत राहतील. पण स्वस्त आणि व्हरायटी मार्केट जर असेल कपड्यामध्ये, जर तुम्हाला स्वस्त पाहायचं असेल तर तुम्ही पिंपरी मार्केट ट्राय करू शकता. आणि व्हरायटीमध्ये आणि होलसेल मटेरियल तुम्हाला हवं असेल तर पुरसंगीचं मार्केट एकदा नक्की ट्राय करा, तिथून तुम्हाला खूप जास्त मटेरियल मिळेल. इमिटेशन ज्वेलरीसाठी जर तुम्ही पाहिलं असेल तर बाजीराव रोड हलवाई चौक असेल, बुधवार पेठ किंवा रविवार पेठेमध्ये असे खूप मोठे मोठे दुकानदार आहेत जे तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी, ऑक्सिडाइज ज्वेलरी किंवा बाकीचे जे ज्वेलरीचे आयटम्स आहेत ते तुम्हाला अगदी होलसेल रेट्समध्ये तुम्हाला देतील. त्याच्यानंतर टेलरिंग मटेरियलसाठी जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये बुधवार पेठ, रविवार पेठ, कात्रज आणि सदाशिव पेठेमध्ये असे काही शॉप्स आहेत, जसं ममता जनरल स्टोअर्स आहेत, समर्थ ट्रेडर्स आहेत आणि तपकीर गल्लीमध्ये सुद्धा काही ट्रेडिंगची मोठी मोठी दुकान आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला बटन, सुई, धागा, टेलरिंगचं सर्व मटेरियल अगदी चेन्स वगैरे सर्व काही मिळून जाईल तुम्हाला. किराणा मटेरियल तसं पाहायला गेलं तर तुम्ही तुमच्या लोकल भागामध्ये डायरेक्टली रेट्स बघूनच जावा, कारण की आता पुण्याचे रेट्स तुम्हाला जरी भले कमी वाटतील, मुंबईचे रेट्स कमी वाटतील, पण जर तुम्ही कराड, कोल्हापूर किंवा इस्लामपूरवरून हे मटेरियल पुण्याहून घेत असाल तर तुमची ट्रान्सपोर्टेशन कॉस्टमुळे हे मटेरियल तुम्हाला तितक्याच आयटमला पडू शकतं. तरी पण जर तुम्हाला पुण्यामध्येच माहिती हवी असेल तर भवानी पेठमध्ये काही असे मोठे मोठे ट्रेडिंग कंपनीज आहेत, मांजरे रोडला स्पेशल मोठे मोठे ट्रेडर्स बसतात, मार्केट यार्डमध्ये तुम्हाला जे दैनंदिन डाळी वगैरे आहे त्या स्वस्त किमतीमध्ये मिळून जातील. आणि जर तेल रिलेटेड असं दुसरे जे आयटम्स असतील तर त्या तुम्हाला सदाशिव पेठेमध्ये काही ट्रेडर्स आहेत. त्याच्यानंतर हार्डवेअरमध्ये, हार्डवेअरमध्ये जे तुम्हाला टूल बॉक्स वगैरे लागतात ते तुम्हाला बुधवार पेठेमध्ये खूप मोठे मोठे असे स्टॉकिस्ट आहेत, मोठे मोठे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्याकडून घेऊ शकता. तसेच रविवार पेठेमध्ये पण आहेत हे जे टूल बॉक्स आहेत ते तुम्ही त्यांच्याकडून बघू शकता. तर सेफ्टी टूल्समध्ये ऍक्च्युली इंडस्ट्रियल एरियामध्ये हे जे जास्त स्टॉकवाली लोक आहेत, मोठे मोठे डिस्ट्रीब्युटर्स बसतात, त्याचप्रकारे तुम्ही बुधवार पेठेमध्ये सिटीमध्ये बघू शकता किंवा पिंपरी चिंचवड भोसरीमध्ये वगैरे जिकडे इंडस्ट्रियलायझेशन जास्त आहे तिकडून तुम्ही सेफ्टी टूल्सचे इक्विपमेंट्स घेऊ शकता. बॅग्स, सॅक्स किंवा पर्स, लेडीज पर्ससाठी वगैरे, तर यासाठी जर तुम्ही बुधवार पेठ असेल शुक्रवार पेठमध्ये खूप असे बॅगचे स्टोर्स आहेत, पण जर लेडीज पर्ससाठी रविवार पेठ, तसेच नाकोडा, शारदा बॅग, स्वास्तिक बॅग, किशोर बॅग ही जी दुकानं आहेत याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लोकल रेट्स प्लस मार्केट रेट्स आणि याची मॅन्युफॅक्चरिंग युनिट सगळ्यात जास्त उल्हासनगरला होते. आणि जर तुम्ही उल्हासनगर मार्केट आणि पुणे मार्केटमध्ये तेवढा जास्त फरक नाही जाणवणार, कारण त्यांचे मोठे मोठा स्टॉक असल्यामुळे ते तेवढ्याच रेटला पाडतात. पण जर तुम्हाला जमत असेल उल्हासनगर मार्केटमधून डायरेक्टली घ्यायला तर तुम्ही त्याला जास्त प्रेफरन्स द्या, कारण तुम्हाला लेटेस्ट अपडेट बॅग्स तुम्हाला जास्त तिथं मिळतील. त्याच्यात परफ्युम्स अँड डिओज असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचे होलसेलर तुम्हाला रविवार पेठेमध्ये जास्त मिळतील, बुधवार पेठ, सदाशिव पेठेमध्ये पण तितकेच आहेत. पण जे मोमिनपुरा आहे तर त्याच्यामध्ये पण काही असे मोठे मोठे परफ्युमचे शॉप्स आहेत, तिथं सुद्धा तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे लो रेटमध्ये होलसेल रेट्समध्ये परफ्युम्स मिळतील. त्याचा नेक्स्ट आपल्याकडे आहे ते म्हणजे हाऊसकीपिंग मटेरियल. आत्ता कोविड नंतर सगळ्यात जास्त हाऊसकीपिंग वरती लोक भर देतात, याचं मटेरियल घेत आहेत हाऊसकीपिंग मध्ये. त्याच्यामध्ये स्प्रेज असतील, डिओज असतील, लिक्विड असतील, टॉयलेट क्लीनर्स असतील, बाथरूम क्लीनर्स असतील, टाइल क्लीनर्स असतील किंवा त्याच्यामध्ये पण ब्रूम स्टिक्स वगैरे असतील, तर याची खूप जास्त डिमांड वाढते. आणि याच्यामध्ये तुम्हाला अगदी 20-30% इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही 100% प्रॉफिट बुक करू शकता. बुधवार पेठमध्ये, रविवार पेठमध्ये तपकीर गल्लीला ह्याची खूप मोठी मोठी दुकानं आहेत, पण हडपसरला तुम्हाला काही अशी ओन मॅन्युफॅक्चरर्स आहेत तुम्ही त्यांच्याकडे घेऊ शकता. कात्रजला पण खूप मोठे मोठे स्टॉकिस्ट बसतात, तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा डायरेक्टली मटेरियल उचलू शकता. बेकरी किंवा केक मटेरियल, आजकाल सगळ्याच गृहिणींना या मटेरियलची जास्त गरज असते, तर त्याच्यामध्ये गुलटेकडी, बुधवार पेठ, डांगे चौक किंवा पिंपरी चिंचवडला अशी मोठे मोठे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, होलसेलर आहेत, त्यांच्याकडून मटेरियल तुम्ही घेऊ शकता. पण यामध्ये तुम्ही ऑनलाईन रेट्स बघा, जर तुम्हाला विकायचं असेल तर खूप जास्त लेडीज ह्या ऑनलाईन प्रेफर करतात घ्यायला, तर त्यानुसार तुम्हाला तुमचे रेट्स बघावे लागतील की तुम्ही कितीला घेताय आणि कितीला विकताय आणि ऑनलाईनला कितीला मिळणार आहे. त्याच्यानंतर स्टेशनरी मटेरियल, सगळ्यात जास्त डिमांडिंग बिझनेस हा स्टेशनरी मटेरियल आहे. ऑल टाइम
सेलिंग मध्ये तुम्हाला जास्त कमिशन कळून देतो। यामध्ये तुम्ही सुद्धा बुधवार पेठ असेल अप्पा बळवंत चौक, नाना पेठ आणि रविवार पेठ, बुधवार पेठ रविवार पेठेमध्ये ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडून तुम्हाला मटेरियल मिळेलच, पण जे अप्पा बळवंत चौकामध्ये जे स्टेशनरी स्पेशल खूप मोठे मोठे होलसेलर्स आहेत, जर ह्यांच्याकडे तुम्ही प्रॉपरली टायअप केला तर तुम्हाला अगदी 10-20% लो कॉस्ट मध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं मटेरियल मिळेल। त्याच्यानंतर प्लास्टिक मटेरियल्समध्ये जे घरामध्ये लागणारे प्लास्टिक टूल्स आहेत, प्लास्टिक मटेरियल्स आहेत, तर त्यासाठी जर पाहायला गेलं तर तुम्हाला मोठे मोठे असे जे स्टॉकिस्ट आहेत वारजेला, जे आउटसाईडला खूप मोठा प्लास्टिक स्टॉक करून मटेरियल विकणारी जी लोकं आहेत, धनकवडीला काही अशी लोकं आहेत, शुक्रवार पेठ आणि रविवार पेठेमध्ये अशा मोठ्या मोठ्या एजन्सीज आहेत की जे डिरेक्टली कंपन्यांकडून माल घेतात आणि डिरेक्टली आपल्याला सप्लाय करतात। त्याच्यानंतर प्लास्टिक टॉईजमध्ये किंवा खेळणीमध्ये, यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर तुम्हाला विश्रांतवाडीला जे गिफ्टिंग माइंड मोठी कंपनी आहे धानोरी रोडला, तिथून तुम्ही घेऊ शकता। हडपसरला पण काही रामटेकडी एरियामध्ये काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत। उंदरी एरियामध्ये कोंडव्याला सुद्धा मोठी मोठी दुकानं आहेत। जसं लोहेगावला आय जी ट्रेडिंग कंपनी आहे। प्लास्टिक फर्निचरमध्ये काळेवाडी रोडला असेल किंवा शुक्रवार पेठ किंवा वारजेला जे मोठ्या मोठ्या ट्रेडिंग कंपनीज आहेत यांच्याकडून डिरेक्टली जे मोठे मोठे आहेत त्यांच्याकडून तुम्ही अगदी 30-40% याच्यामध्ये तुम्ही यांच्याकडून मटेरियल घेऊ शकता। पण प्लास्टिक फर्निचरमध्ये तुम्हाला ऍक्च्युली प्लास्टिक जसजसं जुनं होत जातं 4-5 वर्ष त्याच्या फर्निचरची ड्युरेबिलिटी किंवा क्रॅक होण्याची शक्यता असते, ब्रिटलनेस वाढतो, त्याच्यामुळे प्लास्टिक फर्निचर घेण्याआधी तुम्हाला त्याची बऱ्यापैकी माहिती असलेलं गरजेचं असलं पाहिजे। मोल्ड वरती ते कधीचा मोल्ड आहे, किती वर्ष जुना मटेरियल आहे ते नक्की बघा, त्याच्यानंतरच ऑर्डरिंग करा। त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियलमध्ये जे वायरिंग्स वगैरे तुम्हाला लागणार असतील तर ते तुम्हाला मागवायचे असतील तर तुम्ही तपकीर गल्ली बुधवार पेठ एरियामध्ये किंवा हलवाई चौकामध्ये पण खूप मोठे मोठे दुकान आहेत, तिथून सुद्धा मटेरियल घेऊ शकता। पण तपकीर गल्लीमध्ये खूप जास्त इलेक्ट्रिकल मटेरियल तुम्हाला अगदी रिझनेबल रेट्समध्ये मिळून जाईल। त्याच्यानंतर एलईडी लाईट्स की सगळ्यात जास्त डिमांडिंग असणारे ह्या लाईट्स आहेत, तर याचं जे मटेरियल आहे ते तुम्हाला सेम तपकीर गल्लीमध्ये मिळून जाईल। परंतु त्याचबरोबर तुम्हाला कात्रज एरियामध्ये बीबीवाडीमध्ये पण खूप मोठमोठे स्टॉकिस्ट मिळतील किंवा कोंडव्या रोडला सुद्धा असे काही मोठे मोठे स्टॉकिस्ट आहेत, त्यांच्याकडून तुम्ही होलसेल रेटमध्ये मटेरियल घेऊ शकता। पण जर तुम्हाला कमी अमाऊंटमध्ये आणि कंटिन्युटीमध्ये मटेरियल बाय करायचं असेल तर तपकिरी गल्लीमध्ये तुम्हाला खूप एक डिटेल लाईन मिळेल होलसेलरची, त्यांच्याकडून तुम्ही एलईडी लाईट्स घेऊ शकता। इलेक्ट्रॉनिक्स मटेरियलमध्ये पण सध्या सेमच आहे, तुम्ही ह्याच एरियामध्ये बोहराळीला तपकिरी गल्लीला किंवा शुक्रवार पेठेमध्ये मोठे मोठे जे ॲटम्स आहेत जसे की प्रिंटर्स असतील, डेस्कटॉप असतील, साऊंड सिस्टम्स असतील किंवा इव्हन अगदी टी व्ही मध्ये काही मॉडेल्स असतील, असे कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स ॲटम्स असतील, तर हे तुम्हाला अगदी 30-40% डिस्काउंटमध्ये तुम्ही ह्या लोकांकडून घेऊ शकता। त्याच्यानंतर स्टीलची भांडी आहे, तर स्टीलच्या भांड्यांमध्ये सुद्धा तुम्हाला रविवार पेठेमध्ये, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठेमध्ये आणि नारायण पेठेमध्ये असे मोठे मोठे दुकानदार आहेत, यांच्याकडे तुम्ही जर प्रॉपर क्वांटिटीमध्ये मटेरियल घ्यायची तयारी दाखवली, जे 220 रुपये 200 रुपये किलोचं मटेरियल आहे ते तुम्हाला अगदी 100 रुपये 120 रुपये किलोनं सुद्धा तुम्हाला घेता येईल। तुम्हाला तेवढे ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला दाखवावे लागतील किंवा तेवढी तुमची इन्व्हेंटरी दाखवून तुमची त्यांची ऑर्डरिंग दाखवावी लागेल। ॲल्युमिनियम भांड्यांमध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला सेम एरियाजमध्ये तुम्हाला ते मटेरियल मिळून जाईल। आणि तांब्याच्या मटेरियलमध्ये तर बुधवार पेठ असेल, बोहराळी असेल, शुक्रवार पेठ किंवा तपकीर गल्लीमध्ये अशी काही दुकानं आहेत, जेके मार्केट आहे, वर्धमान स्टोअर आहे, माणिक मेटल आहे, किंवा अल्युमिनियम भांड्यांसाठी जर खूप मोठं म्हणाल तर नाकोडा जे मेटल आहे, आणि स्टील भांड्यांमध्ये सुद्धा नागेश्वर जे आहे गुरुवार पेठेमध्ये, तर ही काही रेफरन्स सारी दुकानं आहेत। आम्ही सांगितलं तुम्ही यांच्याकडेच बघा, पण ह्या दुकानाच्या आसपास तुम्हाला अजून दुकानं मिळतील, तुम्ही तिथं बघून कंपॅरिझन करू शकता। रेट प्रत्येक दुकानदाराचे वेगवेगळे असू शकतात। त्याच्यानंतर फर्निचरमध्ये, आधी आपण प्लास्टिक फर्निचर बघितलं, पण जेव्हा तुम्हाला लाकडी फर्निचर लागतं त्याच्यामुळे पुण्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या शिंदेवाडीला पण काही फर्निचरच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, या कंपन्यांचे आउटलेट सिटीमध्ये आहेत, तर त्याच्या कोथरूड, पिंपरी चिंचवडला, चाकरला आणि हडपसरला असे मोठे मोठे आउटलेट्स आहेत। डिरेक्टली तुम्ही मोठे मोठे सोफा जे 20-22 हजाराला विकले जातात ते सोफा 4,000-5,000 आसपास तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता। त्याच्यानंतर वॉटर प्युरिफायरची पण एक क्वेरी होती की याच्या स्पेअर पार्ट्स पुण्यामध्ये कुठे मिळू शकतील किंवा डायरेक्टली हे जे युनिट्स घ्यायचे असतील, तर याच्यामध्ये दोन प्रेफरन्स आहेत।
तुम्ही डायरेक्टली डिस्ट्रीब्युटर्स कडून वेगवेगळ्या मॉडेलचे स्पेअर पार्ट किंवा वेगवेगळ्या कंपनीचे आयटम्स तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्ही पर्टिक्युलर एखाद्याच कंपनीचे डीलरशिप घेऊ शकता. याच्यामध्ये नारायणपेठ असेल, त्याच्यामध्ये काही लक्ष्मी स्टील असेल, गुप्ता सन सारखे दुकान असतील, श्रावणी सेल्स किंवा सोहम एंटरप्राइज साठी मोठी मोठी दुकानदार आहेत. परंतु पुण्याच्या बाहेरच्या भागामध्ये दायरीला सुद्धा काही अशी दुकानं आहेत मोठी मोठी, जे तुम्हाला होलसेलमध्ये मटेरियल देऊ शकतात. दनकोडीमध्ये पण अशी काही दुकानं आहेत. गिफ्ट गॅलरीसाठी परफेक्टली जर पाहायला गेलं तर तुम्हाला असं प्रत्येक एरियामध्ये दुकानं भेटतील. पण रविवार पेठेमध्ये गणेश ट्रेडर असेल, पिंपरी चिंचवडमधलं न्यू गिफ्ट वर्ल्ड असेल, कोथरूडमध्ये ठक्कर प्लास्टिक असेल, शुक्रवार पेठेमध्ये नेबुला असेल. यामध्ये तुमचे रेट्स बघा, कारण का याच्यामध्ये रेट्स खूप व्हॅरी करतात. अगदी 5 ते 10 रुपयाचे आयटम तुम्ही त्यांच्याकडून घेऊन 100-200 रुपयाला तुमच्या एरियामध्ये तुम्ही विकू शकता. त्याच्यामुळे पूर्ण स्टडी करून गिफ्ट गॅलरीमध्ये मटेरियल तुम्ही घेऊ शकता. तर धन्यवाद. हे तुमच्या लोकांकडून आलेल्या कमेंट्समधून आम्ही काही आयटम्स उचलले होते, त्याची माहिती तुम्हाला द्यायचा आमचा हा प्रयत्न होता. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, या व्यतिरिक्त पण जर आधी कोणत्या व्यवसायाची तुम्हाला माहिती हवी असली तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.